बांदा बाजारपेठेत एका ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे येथील लोकांची उडाली होती या सातशे पन्नास लिटरचे ऑइल होते आणि या ऑइलने दुकाने जळून खाक झाली असते मात्र एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आणि ग्रामस्थांना आग विजवण्यात यश आले बांदा बाजारपेठेत असलेल्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याने लोकांची तारांबळ उडाली होती टेंशन विद्युत वाहक हा ट्रान्सफॉर्मर असल्याने या आगेने मोठा पेट घेतला होता मात्र पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझवण्यास अथक प्रयत्न केले गेले मात्र ही आग आटोक्यात आली नाही त्यानंतर सावंतवाडी येथील अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली त्यानंतर आग आटोक्यात आली या ट्रान्सफॉर्मरमध्ये साडेसातशे लिटर ऑइल होते त्याने पेट घेतला असता तर जवळील बाजारपेठेतील दुकाने जळून खाक झाली असती या घटनेत वीज वितरण मंडळाचे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे सध्या आग आटोक्यात आली असली तरी शहरातील वीज पुरवठा हा ठप्प झाला आहे ही आग बघण्यासाठी आणि या आगीचे व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल घेऊन लोकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे ही आग विजते की नाही अशी भीती येथील शहरवासियांना निर्माण झाली होती गुणेश गवस कोकण नाऊ बांधा